सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 23 चालू झालेला आहे. या आठवड्यामध्ये सायन्स इयत्ता 3 साठी परिसर अभ्यास हा विषय असून आपण या व्हिडिओमध्ये 3 परिसर अभ्यासच्या संपूर्ण स्वाध्यायाच्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मोगऱ्याच्या फुलांना सुगंधित वास असतो तर शुद्ध पाण्याला वास नसतो. मित्रांनो, निसर्ग प्रश्नांची उत्तरे वाचतो म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होणार नाही. मोगऱ्याच्या फुलांना सुगंधी वास असतो मात्र पाण्याला कसलाही वास नसतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला, दुसरा प्रश्न, पाण्यातून पहिले असता आरपार दिसते, यावरून पाणी डॅश डॅश आहे. पाण्यातून पाहिले असता आरपार दिसते, यावरून पाणी डॅश डॅश आहे. कसे आहे पाणी? पारदर्शक पदार्थ आहे. पाणी पारदर्शक पदार्थ आहे, पाण्यातून आपल्याला आरपार दिसतं. मित्रांनो, त्यानंतर पेल्यात बर्फाचे तुकडे टाकल्यास पेला डॅश डॅश कसा होईल? पेडा. तो पेला थंड होईल. बर्फाचे तुकडे त्या पेल्यात टाकल्यास तो पेला थंड होईल, म्हणजे आपला उत्तराचा पर्याय 4 थंड होईल. पुढचा प्रश्न बघूया, पाण्याला एका भांड्यात घेऊन खूप गरम केले तर काय होईल? पाण्याला भांड्यात घेऊन जर खूप गरम केलं तर काय होईल? पाण्याची वाफ तयार होईल. 3 आपण बघतो, पाणी जर तापायला ठेवलं आपण तर त्या पातेल्यातून वाफ निघते ते जास्त गरम झाल्यामुळे, म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन व्हायला लागतं, त्या म्हणजे वाफ निघेल. पुढे जाऊया, हवेमध्ये पाणी डॅश डॅशच्या स्वरूपात असते. हवेमध्ये पाणी असते आणि ते पाणी बाष्पच्या स्वरूपामध्ये असते. हवेमध्ये जे पाणी असतं ते बाष्पच्या स्वरूपात असते, म्हणजे 2 पर्याय मित्रांनो आपल्या. हवेचा रंग कोणता आहे? हवेचा रंग कोणता आहे? तर हवेला रंग नाही मित्रांनो, 4 उत्तराचा पर्याय, हवेला कोणत्याही प्रकारचा रंग नाही. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे, अगरबत्ती पेटवल्यास खोलीत सर्वत्र सुंदर वास दरवळतो. अगरबत्ती पेटवल्यास खोलीत सर्वत्र सुंदर वास दरवळतो, सुवास म्हणायला पाहिजे आपण त्याला. तर कशामुळे दरवळतो तो? 1 हवेमुळे. कशामुळे दरवळतो? हवेमुळे. पुढे जाऊया मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, रामच्या सायकलीचे टायर पंक्चर झाले तर तो पंक्चर काढून टायर मध्ये डॅश डॅश भरेल. पंक्चर काढून त्या टायर मध्ये काय भरेल? हवा. 1 उत्तराचा पर्याय आहे आपला हवा. पुढे जाऊया, कारण 10 आहेत एकूण. श्वास घेताना आपण हवा काय करतो? श्वास घेताना हवा आत घेतो. 4 उत्तराचा पर्याय, श्वास घेताना आपण हवा आत घेतो. पुढे जाऊया मित्रांनो, मासे असलेल्या काचेच्या पेटीत डॅश डॅशचे बुडबुडे सोडतात. मासे असलेल्या काचेच्या पेटीत डॅश डॅशचे बुडबुडे सोडतात. आपण बघितलं असेल की काचेची पेटी माशाची असते, त्यातून बुडबुडे येते. कशाचे बुडबुडे असते? ते हवेचे. कारण माश्यांना जर त्या काचेच्या पेटीत ऑक्सिजन मिळालं नाही तर मासे मरून जातील, म्हणून त्याच्यात ऑक्सिजन सोडलेला असतो, हवा सोडलेली असते त्याच्यामध्ये, ते हवेचे बुडबुडे असतात मित्रांनो. मित्रांनो, याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.